आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वाड्या वस्त्यातून, खेड्यापाड्यातून, डोंगरदरीतून शहरात प्रवेश करणाऱ्या लालपरीचा म्हणजेच एसटीचा 71वा वर्धापन दिन शिरोळमध्ये मोठ्या उत्साहात साजरा. वाड्या वस्त्यातून, खेड्यापाड्यातून, डोंगरदरीतून शहरात प्रवेश करणाऱ्या लालपरीचा म्हणजेच एसटीचा 71वा वर्धापन दिन शिरोळमध्ये आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लालपरीने आजच्या स्पर्धेच्या युगातही आपलं वेगळं अस्तित्व, वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिवनेरी, हिरकणी, शिवशाही, अश्वमेघ या एसटीने तर प्रवाशांकरिता वेगवेगळ्या सुविधा देत खासगी वाहनांना तोड दिली आहे. वायफाय, एसी, स्लीपर कोच अशा सुविधा देत खासगी वाहनधारकांना घाम फोडला आहे. विद्यार्थी, वयोवृद्ध, कामगार यांना पासेस उपलब्ध करून दिले जातात, त्यामुळे कोट्यवधी प्रवाशांची लोकवाहिनी ठरली आहे. आपल्या सर्वांच्या लाडक्या लालपरीने आता 71 वर्षाची झाली आहे. या लालपरीचा म्हणजेच एसटीचा 71वा वर्धापन दिन शिरोळ बसस्थानकात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी प्रवाशी, वाहतूक नियंत्रक, चालक, वाहक यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपनगराध्यक्ष योगेश पुजारी, नगरसेवक प्रकाश गावडे, नगरसेविका कमलाबाई शिंदे, करुणा कांबळे, जयश्री धर्माधिकारी जनार्दन कांबळे, प्रसाद धर्माधिकारी, वाहतूक निरीक्षक एस ए देशमुख, वाहतूक नियंत्रक एन एस बांदार यांच्यासह प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे. गेली 71 वर्ष अखंडपणे एस टीची जी सेवा चालू आहे आणि आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हा वर्धापन दिन संपूर्ण राज्यभर आपल्या एस टी महामंडळाच्या वतीनं चालू आहे. त्यासाठी पहिल्यांदा एस टी आणि एस टीच्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो की आजपर्यंत अतिशय चांगल्या अशा पद्धतीनं लोकांची सेवा या एस टी महामंडळाच्या सर्व सहकाऱ्यांनी, मग चालक असू देत, वाहक असू द्या, सर्वांनीच, त्यांच्यावर नियंत्रण करणारे सर्व अधिकारी या सर्वांनी मिळून आजपर्यंत आपल्या या राज्याची एक अतूट असं नातं एस टीचं आणि प्रवाशांचं निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळंच आपलं महाराष्ट्राचं हे परिवहन खातं काही वेळेला कोट्यामध्ये येऊनसुद्धा लोकांची सेवा करायची म्हणून सेवाभावी वृत्तीनं अतिशय चांगल्या अशा पद्धतीनं काम या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळानं आतापर्यंत केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा लोकांची सेवा त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि विना अपघात आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी सेवा इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा करावी आणि सुरक्षित अशा पद्धतीची सेवा एस टीच्या महामंडळाच्या वतीनं घडावी अशी मी आपणाला शुभेच्छा देतो. महाराष्ट्र राज्यातील एस टीच्या सेवेला आज 71 वर्ष पूर्ण झाली. या कार्यक्रमाचं औचित्य साधून परिवहन महामंडळाच्या निमंत्रणाला मान देऊन या नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आदरणीय अमरसिंह भीमबादर माने पाटील, उपस्थित सर्व समितीचे सभापती, सर्व नगरसेवक, शिरोळ नगरीचे सर्व मान्यवर नागरिक, प्रवासी नागरिक यांच्या वतीनं आम्ही आज इथं पहिला प्रथमतः श्रद्धांजली वाहून हा एस टीचा वर्धापन दिन साजरा करतो आहे. एस टी ही मागे उभा राहिलेली या गाडीला पूर्वी लालपरी म्हटलं जायचं. या लालपरीला आता 71 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आत्ता जी एस टी धावते ती शिवनेरी, शिवशाही आणि दुसरी आत्ता विठाई अशा नवनवीन, त्याचबरोबर हिरकणी अशा 4 नावानं आपण आता एस टीचा प्रवास करतोय. 71 वर्षाच्या प्रवासात एस टीनं बरेच मंजिल गाठले आहेत आणि सुखदुःखाचा सोबती म्हणून एस टीनं नाव कमवलं आहे. शिरोळचे विभागीय वाहतूक नियंत्रक आदरणीय देशमुख साहेब, त्याचबरोबर बांदार साहेब आणि सर्व कोल्हापूर जिल्ह्याचे वाहतूक विभागाचे अधीक्षक, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो